भारतात भक्तिभाव आणि श्रद्धेला अजिबात तोटा नाही। देशातील हजारो मंदिरात कोट्यवधी भाविक दर्शनाला जात असतात। आपल्या देशाला हजारो वर्षांची प्राचीन परंपरा आहे। देशात शेकडो प्राचीन मंदिर असून स्थापत्य कलेचा अद्भुत नमुना आहेत। तसंच अनेक मंदिर प्रचंड श्रीमंत सुद्धा आहेत। यातीलच एक प्रमुख नाव म्हणजे आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर। या मंदिराची भव्यता आणि दिव्यता अचंबित करणारी आहे। या मंदिराचं वैभव तर स्तिमित करणार आहे। देशातील अनेक मंदिरात विविध प्राचीन प्रथा, परंपरा आणि मान्यता चालत आलेल्या आहेत। त्या देशभरात प्रसिद्धही आहेत। तिरुपती बालाजी मंदिरात केसांचे दान करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे। केवळ पुरुषच नाही तर स्त्रियाही केसांचे दान इथे करतात। तिरुपती बालाजी मंदिरात येऊन केसांचे दान केल्यास लक्ष्मी मातेची कृपा होते असं सांगितलं जातं। हजारो भाविक आपल्या इच्छा आकांक्षा घेऊन तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी येतात आणि केसांचे दान करतात। भाविक जेवढे केस दान करतात त्यापेक्षा 10 पट अधिक तिरुपती बालाजी परत देतात अशी भाविकांची श्रद्धा आहे। मात्र प्रथेमागे एक कथा असल्याचं सांगितलं जातं। प्राचीन कथेनुसार बालाजी देवतेच्या ठिकाणी मुंग्यांचा पर्वत बनला होता। तिथे एक गोमाता येत असे आणि दूध देत असे। अनेकदा असे घडले, एक दिवस गायीच्या मालकाने ते पाहिले, तो क्रोधित झाला। जवळच पडलेली एक कुऱ्हाड घेतली आणि गायीवर उगारली। मात्र बालाजी देवतेला घाव लागला आणि त्यावेळी त्यांचे काही केसही तुटले। त्यानंतर नीला देवीने तातडीने येऊन आपले काही केस कापले आणि बालाजी देवतेला घाव झाला होता तिथे ठेवले। नीला देवीने तसे करताच तिरुपती बालाजी देवाचे घाव भरले। या कृतीने नारायण प्रसन्न झाले आणि म्हणाले की केस हे शारीरिक सुंदरतेचा एक महत्त्वाचा भाग आहे। असे असूनही त्याचा त्याग करून घाव भरला। जी व्यक्ती अशा प्रकारे केसांचा त्याग करून अर्पण करेल त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील असे वरदान तिरुपती बालाजी देवाने दिले। केसांचे दान करणे म्हणजे पाप आणि चुकीच्या गोष्टींचा त्याग करणे असे मानले जाते। चुकीच्या गोष्टींचा त्याग करून सत्कारमाच्या मार्गाला लागलेल्या माणसांवर लक्ष्मी देवीची विशेष कृपा होतच असते। लक्ष्मी देवी सुख समृद्धी वैभव संपन्नता भरभराट देत असते अशीही मान्यता असल्याचे सांगितले जाते। तिरुपती बालाजी मंदिरात रोज जवळपास सुमारे 20,000 भाविक केस दान करतात असे सांगितले जाते। मंडळी, तुम्ही सुद्धा व्यंकटेश्वराचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय व्यंकटेश्वरा असं नक्की लिहा। लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।